Good morning, student. How are you all? You are fine? Good. विद्यार्थी मित्रांनो, मागील 2 तासापासून आपण आपला एक नवीन पाठ अभ्यासत आहोत आणि आपल्या पाठाचे नाव आहे रमाई भीमराव आंबेडकर. आपण पाठाचा काही भागही अभ्यासला होता. आज आपण पाठाचा उर्वरित भाग अभ्यासणार आहोत. त्या अगोदर आपण शिकवलेल्या भागावर एक नजर टाकूया आणि आपला पाठ अभ्यासूया. पाठ नंबर 75, पाठ क्रमांक 23, रमाई भीमराव आंबेडकर. रमाईंचा जन्म रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील वनंदगाव येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव भिकू दुत्रे होते तर आईचे नाव रखमाबाई होते. त्यांच्या घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची होती. अशा वातावरणात त्यांचे बालपण त्यांचे लहानपण गेले. भीमराव रामजी आंबेडकर यांच्याशी त्यांचा विवाह झाला म्हणजे त्यांचे लग्न झाले. शास्त्री त्यांचे नाव रमाबाई ठेवले. भीमरावांना सगळे बाबासाहेब म्हणत. 1900 साली बाबासाहेब मॅट्रिक झाले. मॅट्रिक झाले म्हणजे 10वी परीक्षा उत्तीर्ण झाले, पास झाले. मुंबईतील कोयबावडी येथील चाळीते राहण्यास गेले. बाबासाहेबांनी रमाईंना घरीच लिहायला वाचायला शिकवले. बडोदर नरेश म्हणजे बडोद्याचे राजा सयाजीराव गायकवाड यांची शिष्यवृत्ती घेऊन बाबासाहेब 1913 साली शिक्षणासाठी अमेरिकेला गेले. त्यांनी पदवी प्राप्त केली म्हणजे मिळवली. तेव्हा रामाईंचे सासरे रामजी मानुजी आंबेडकर व धीर आनंदराव यांचे निधन झाले. निधन झाले म्हणजे त्यांचा मृत्यू झाला. त्यामुळे कुटुंबाची सगळी जबाबदारी रमाईंवर पडली. रमाईंचा स्वभाव मित भाषेमध्ये मन मिळावून दृढ निश्चय आणि स्वाभिमानी असा होता. त्या कर्तव्यनिष्ठ आणि कशा होत्या, स्वतःच्या सुखाचा विचार न करणाऱ्या स्वसुखत्यागी होत्या. अशा खडतर म्हणजे अत्यंत कठीण परिस्थितीतही मनाची शांतता आणि घरातील एकोपा अबाधित राहावा यासाठी त्यांनी फार कष्ट सोसले. बाबासाहेबांची अनुपस्थित म्हणजे बाबासाहेब उपस्थित नसतानाही त्यांच्या विधवा भावजीला व तिच्या मुलाला त्यांनी अन्न दिले नाही, त्याचे उत्तम प्रकारे पालन पोषण केले. हार अपेष्टातही कधी कुरकुर केली नाही. काठ कसणे म्हणजे बारकाईने प्रपंच करून पतीच्या अभ्यासात अडचण येईल अशी एकही गोष्ट त्यांनी दिली नाही. दीनदलित समाजाचे भवितव्य म्हणजे त्यांचे जीवन सुधारण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यासह रमाईंनी स्वतःला झिजवले. सुखदुःखे वाटायला आली तरी रमाईंनी कधी मनात आशा बाळगली नाही, खंत बाळगली नाही. प्रसंगी एखादे जर सुख वाटायला आले तर ते उरवूनही गेले नाही. रमाईंना कारुण्याची म्हणजे दयेची मूर्ती असे संबोधले जाते. त्यांच्यासमोर अनेक संकटाचे डोंगर करून उभे राहिले तरीही त्या कधी डगमगल्या नाही, घाबरल्या नाही. त्यांनी काय केले, शांतपणे सर्व संकटे झेलली. आपल्या दुःखाकडे दुर्लक्ष करून इतरांचे दुःख त्यांनी दूर केले. बाबासाहेबांनी त्यांच्या मुलाच्या उपयोगासाठी केला तर समाजात जी विषमता होती, जाती धर्म भेदभाव, जाती धर्म पंथ यामध्ये भाषा यामध्ये जो भेदभाव केला जायचा अशी विषमता त्यांनी दूर करण्यासाठी ज्ञानाचा वापर केला. देशात दीनदलितांवर खूप अत्याचार आणि अत्याचार होत असे, त्याचा इतरांकडून नेहमी अपमान होत असे. त्यांचा मान सन्मान व त्यांना जे मानवी हक्क आहे ते मिळावेत म्हणून सामाजिक न्यायाचा लढा उभारला. त्यांनी सामाजिक कार्यासाठी जीवनवाहून घेतले होते. अशा परिस्थितीत रमाईंना संसाराचा गाडा समर्थपणे चालवला. त्यांनी आपल्या पतीस मोलाची साथ दिली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे थोर कार्य केले त्या थोर कार्यामध्ये त्यांना समर्थपणे साथ दिली. त्यामध्ये त्यांच्या पत्नी कोण तर रमाबाई. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी वकिली व्यवसायात नाव कमावले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे पेशाने कोण होते, वकील होते. त्यांनी वकिली व्यवसायामध्ये त्यांचे नाव कमावलेले होते. भारतीय राज्यघटना मसुदा समितीचे ते अध्यक्ष होते. राज्यघटना म्हणजे आपले संविधान. संविधान कोणते तर आम्ही भारताचे लोक, भारताचे सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही, गणराज्य घडण्याचा हे काय आहे आपल्या भारताचे संविधान आहे. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे राज्यघटना मसुदा समितीचे कोण होते तर अध्यक्ष होते. त्यांनी मसुदा समितीत खूपच परिश्रम घेतले. परिश्रम या शब्दाचा अर्थ होतो कष्ट. त्यांनी कष्ट घेतले म्हणून त्यांना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार असे म्हणतात. बहिष्कृत कार्यकारी समितीची स्थापना करून पददलितांच्या स्वावलंबन, स्वाभिमान आणि आत्मोद्धारासाठी वसतिगृहांची स्थापना केली. जे समाजातील दीनदलित गरीब लोक होते त्यांच्या
स्वावलंबन म्हणजे स्वावलंबन म्हणजे स्वतः कमवणे, स्वाभिमान म्हणजे त्यांचा अभिमान, त्याचबरोबर आत्मोद्धारासाठी त्यांच्या उद्धारासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी वसतिगृहांची काय केली, स्थापना केली. सोलापूर येथे पहिले वसतिगृह सुरू झाले, पुढे त्यांनी शिक्षण संस्थाही सुरू केल्या. प्रत्येकाला शिक्षण घेता येईल, गोरगरिबाच्या मुलांनाही शिक्षण घेता येईल यासाठी त्यांनी काय केले, शिक्षण संस्थाही सुरू केल्या. रमाईंनी धारवाड येथील वसतिगृहास भेट दिली. त्यावेळी तेथील वसतिगृहात त्यांना अन्नधान्याचा तुटवडा दिसला. रमाई या धारवाड येथील वसतिगृहात भेट देण्यासाठी गेले असता त्यांना तेथे काय झाला, अन्नधान्याचा तुटवडा म्हणजे कमी, तेथे अन्नधान्य त्यांना कमी दिसला. वसतिगृह म्हणजे काय आहे तर त्या ठिकाणी जे विद्यार्थी शिक्षण घेत असतात ते विद्यार्थी तिथे काय होतात, वास्तव्य करतात, राहतात. त्या वसतिगृहातील विद्यार्थ्यांना अन्नधान्य वेळेवर मिळावे यासाठी त्यांनी काय केले, मुलांना खायला इथे दान नव्हता. दुकानदाराचे वाहन सामानाचे बिल थकले होते. त्यावेळी शनाचाही विरळ दवडता रमाईंनी हातातील सोन्याच्या वांग्या वसतिगृह प्रमुखाकडे दिल्या. त्या वसतिगृहातील मुलांना अन्न भेटावे किंवा त्या वसतिगृहामध्ये एकही अन्नाचा दाना नव्हता तेव्हा रमाई यांनी काय केले ते पाहूया. दुकानदाराचे वाहन सामानाचे बिल थकले होते. दुकानदाराचे वाहन सामान म्हणजे किराणा माल, त्याचे बिल थकले होते. त्यावेळी वेळ न दवडता रमाईने काय केले तर त्यांच्या हातातील सोन्याच्या बांगड्या वसतिगृह प्रमुखाकडे दिल्या आणि त्यामुळे काय केलं, त्यातून आलेल्या पैशांनी धान्य व आवश्यक ते सगळे सामान आणले. जेवणाची व्यवस्था करून मुलांना प्रेमाने जेवणला दिले. रमाई यांनी हातातील सोन्याच्या बांगड्या काढल्या, वसतिगृह प्रमुखाकडे दिल्या आणि त्या मोडून त्यामध्ये जे त्या सोनाराकडे मोडून त्यातून आलेल्या पैशातून त्यांनी धान्य व आवश्यक सगळे सामान आणले. जेवणाची व्यवस्था करून मुलांना प्रेमाने जेवायला दिले. त्यांनी त्या मुलांची जेवणाची व्यवस्था केली आणि त्या मुलांना प्रेमाने जेवायला दिले. असा प्रसंग पुन्हा येऊ नये, पुन्हा त्या मुलांवर उपाशी राहण्याची वेळ येऊ नये यासाठी त्यांनी पुढच्याही काही दिवसाची बेगमी मुली एवढे अन्नधान्य म्हणून ठेवले. बेगमी या शब्दाचा अर्थ होतो साठा. पुन्हा त्या मुलांवर अशी उपाशी राहण्याची वेळ येऊ नये यामुळे रमाई यांनी काय केले तर तेथे अन्नधान्याचा साठा साठवला आणि त्यांना पुढच्याही काही दिवसासाठी तो पुरेल याची काळजी घेतली. रमाईंच्या प्रेमाने वात्सल्याने वसतिगृहातील सर्व मुले भारावून गेली. भारावून जाणे आनंद होणे, त्या मुलांना रमाईंनी त्यांची जी जेवणाची व्यवस्था केली त्यांच्या या प्रेमामुळे, त्यांच्या वात्सल्यामुळे त्यांना मुलांना जशी काही आईचीच माया मिळाली आणि त्यांनी वसतिगृहामुळे वसतिगृहातील सर्व मुले भारावून गेली म्हणजे आनंदून गेली. त्यांच्या कारुण्याचा ओलावा सगळ्यांनी अनुभवला. त्यांच्या कारुण्याचा ओलावा सगळ्यांनी अनुभवला. रमाई दीनदलितांच्या आई व बहुजनांच्या सावली झाल्या. रमाई या गोरगरिबांच्या काय होत्या, माता, आई म्हणजे माता होत्या. तर त्याचबरोबर त्या काय होत्या, बहुजन समाजाच्या काय होत्या, बहुजनांच्या सावली झाल्या. सर्वांना आदर देण्याची रमाईंची वृत्ती होती. रमाई यांची काय होती, वृत्ती म्हणजे सवय होती की सर्व कोण आहेत, आपलेच आहेत, सर्वांना काय द्यायचा, आदर द्यायचा ही त्यांची सवय वृत्ती होती. स्वतःची सर्व स्वप्ने विसरून कुटुंबाच्या व समाजाच्या उज्ज्वल स्वप्नांना साकारण्यासाठी या शेवटपर्यंत झगडल्या. त्यांनी स्वतःची स्वप्नांचा विचार न करता कुटुंबांच्या घरातील कुटुंब व समाजाचा उज्ज्वल स्वप्नांना साकारण्यासाठी त्या शेवटपर्यंत झगडल्या म्हणजे लढल्या. त्यांची जिद्द आजही सर्वांना प्रेरणादायी ठरते. म्हणजे रमाबाई या एक महान व थोर स्त्री होत्या. त्यांनी समाजासाठी खूप मोलाचे कार्य केलेले आहे. तर रमाईंच्या माहेरचे आडनाव धोत्रे असेही लावले जाते. असा डॉक्टर करुणा जंगले लिखित रमाई भीमराव आंबेडकर
खूप सुंदर असा पाठ आहे आणि तो आपण काय केलेला आहे, अभ्यासला आहे. पाठातील तुम्ही घरी पाठाचे वाचन करायचे आहे आणि पाठामध्ये जे नवीन शब्द आलेले आहेत त्या शब्दांचा काय करायचा आहे, तुमच्या वहीमध्ये अर्थ लिहायचा आहे. शब्द शब्द म्हणजे तुम्ही एकत्रित करायचे शब्दार्थ लिहायचे आहे. हा राहील तुमचा उद्याचा होमवर्क. थँक्यू.